सांगलीतील शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते आणि सांगली महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी राबवलेल्या स्वखर्चाने स्पीड ब्रेकर रंगवणे अभियानाची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. दीपक चव्हाण यांनी एका महिन्यात 340 स्पीड ब्रेकर रंगवीत जागतिक रेकॉर्ड केला आहे. यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दीपक चव्हाण यांचा अचीवर म्हणून सन्मान करण्यात आला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. दीपक चव्हाण यांनी आपल्या सामाजिक कामाचा ठसा सर्वदूर पसरविला आहे. आतापर्यंत दीपक चव्हाण यांनी 1 मे 2018 स्वच्छता मोहीम सुरू ठेवली आहे. पर्यावरणपूरक काम केले, नदी स्वच्छता यासाठी, एड्स निर्मूलन यासाठीही त्यांनी काम केले. महापुरात आणि कोरोना काळातसुद्धा दीपक चव्हाण यांनी 555 दिवस जनजागृती केली आहे. याची दखल घेत दीपक चव्हाण यांची तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती केली. तर आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत त्यांनी 75 ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम पूर्ण केले आहेत. तर नुकताच दीपक चव्हाण यांनी 8 मार्च 2024 ते 8 एप्रिल 2024 या कालावधीत सांगली, मिरज, कुपवाड शहर आणि उपनगर तसेच आजूबाजूच्या खेडेगावात रस्त्यावरील स्पीड ब्रेकरना स्वतःच्या खर्चाने पांढरे सुरक्षा पट्टे मारीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या 1 महिन्याच्या काळात त्यांनी 340 स्पीड ब्रेकर दिवसरात्र रंगवले आहेत. तसेच यासाठी त्यांना 30 ते 35 हजाराचा खर्च आला आहे. त्यांच्या या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल घेण्यात आली आहे. इंडिया बुककडून दीपक चव्हाण यांच्या कामाची संपूर्ण माहिती घेत स्पीड ब्रेकर रंगवण्याचे रेकॉर्ड झाल्याचे सांगितले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून नुकतेच दीपक चव्हाण यांची 1 महिन्यात 340 स्पीड ब्रेकर रंगवण्याचे रेकॉर्ड केल्याचे मुख्य संपादक डॉक्टर विश्वस्वरूप राय चौधरी यांनी जाहीर करीत याबाबतचे रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र आणि मेडल पाठवले. दीपक चव्हाण यांच्या या रेकॉर्डमुळे सांगलीचे नाव पुन्हा एकदा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. सामाजिक उद्देशाने कोणताही स्वार्थ न बाळगता होणारे अपघात कमी व्हावेत यासाठी दीपक चव्हाण यांनी केलेल्या स्पीड ब्रेकर रंगवण्याची मोहीम आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे. या उपक्रमासाठी पत्नी प्रेरणा चव्हाण, आई शालन चव्हाण आणि चव्हाण मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य मिळाले. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता दीपक चव्हाण. गेली 25 वर्ष विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे. नुकतंच माझे एक अभियान पार पडलं. या अभियानामध्ये मी एका महिन्यामध्ये साधारण 340 स्पीड ब्रेकर हे स्वखर्चानं रंगवलेत, त्याला सुरक्षा पांढरे पट्टे मारलेत, ज्याच्यामुळं अपघाताचं प्रमाण हे कमी झालं. कारण स्पीड ब्रेकर होते त्यावर पट्टे नसल्यामुळं अनेकदा अपघाताची संख्या वाढत होती. आणि या संपूर्ण अभियानामध्ये संपूर्ण या 1 महिन्यामध्ये 340 स्पीड ब्रेकर आपण रंगवण्यात यश मिळवलं. आणि याचीच दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी या संस्थेने घेतली, ज्याने ज्या संस्थेकडून अशा प्रकारे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं. अशा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं माझ्या या स्पीड ब्रेकर अभियानाची दखल घेतली आणि आज माझ्या या अभियानाचं रेकॉर्ड बनलेलं आहे. आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझ्या या 1 महिन्याच्या 340 स्पीड ब्रेकर अभियान रंगवण्याच्या या अभियानाचं रेकॉर्ड जनरेट झालेलं आहे. आणि आजच मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून या सर्व साहित्य, त्याचं किट, मेडल्स आणि इंडिया बुक सर्टिफिकेट या सर्व गोष्टी मला आज प्राप्त झालेल्या आहेत. मला आनंद वाटतो आहे की काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागं असे संस्था या नक्कीच असतात आणि आपल्या पाठीवर मायाचा हात फिरवून पुढं जाण्याचं प्रोत्साहन देण्याचं काम अशा प्रकारच्या संस्था करत असतात. मी सामाजिक बांधिलकी एक भान म्हणून स्पीड ब्रेकरचं अभियान हाती घेतलं होतं, जेणेकरून आपण समाजातील अपघात टाळता येतील, स्पीड ब्रेकरमुळे होणारे अपघात टाळता येतील. आणि यामध्ये नक्कीच मला यश आलं. कारण ज्या ज्या ठिकाणी मी स्पीड ब्रेकरवर पट्टे मारले तिथे तिथं अनेक लोकांना वेगाची मर्यादा कळाली आणि त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरवर आपल्याला थांबायला लागतं, हळू जावं लागतं, याची भान आणि जाणीव करून देण्याचं काम मी या अभियानामध्ये केलं. आणि नक्कीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं मी मनापासून धन्यवाद मानतो की एक सामाजिक कार्यकर्त्याला आपण देश स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या माध्यमातून पोहोचवलेलं आहे. नक्कीच यापुढच्या काळातसुद्धा या रेकॉर्डची दखल घेऊन यापेक्षाही चांगलं काम माझ्या हातून होईल अशी मी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. या अभियानामध्ये जे जे माझ्यासोबत सहभागी झाले होते त्या सर्वांचं, माझ्या सर्व कुटुंबियांचं, माझा मित्रपरिवार या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. याचबरोबर जे प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांनी मला सातत्यानं या सगळ्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. आणि अशाच प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांना माझा सल्ला राहील, आपण काम करत राहा, दखल घेतली जाते, काम दाखवण्यासाठी करू नका तर दखल घेण्यासारखं काम करा. म्हणजे आपल्याला कुठेही सांगायला लागत नाही की माझं काम हे आहे आणि माझं काम ते आहे, याची खात्री या संपूर्ण यंत्रणेला होते. आणि नक्कीच सामाजिक कार्यकर्त्यांना याचं भान राखून काम करावं, इतकंच मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो.